या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स. आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील. HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य. 100% रिसेल गॅरंटी. इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत. ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना. ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार. त्याची रक्कम 1000 पुढे कितीही. मजुरीवर 50% सूट देखील मिळेल. पत्ता: रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर. चंद्रकांत गायकवाड आज सिव्हिल हॉस्पिटल मधील बॅक साइडच्या गेट जवळ असलेल्या कॅन्टीनवर चहा प्याला एक आमचे MD न्यूजचे सहघोषित यूट्यूब चॅनलचे पत्रकार सैफान शेख यांनी असा सिव्हिलमध्ये महाराण झाली म्हणून सिव्हिलमध्ये ॲडमिट होऊन माझ्यावर गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला व तुमच्या पत्रकार बांधवाच्या याच्यामधून मला आज मीडियावरून कळालं की माझ्या नावनं कंप्लेंट करतो असं सांगितलेलं आहे. कारण की ते कारणाचं ते भांडणाचं कारण असं आहे की मी भांडणं केलो नाही, मी माराला सुद्धा गेलो नाही. मी पत्रकारांचा सन्मान करतो. पत्रकार हा सोलापुराचा चांगल्या बातम्या व सोलापूर सुधरावं असे हे पत्रकार दाखवत असतात कायम. पत्रकार पैसे मागत नसतात कोणत्या कारणासाठी. पत्रकार कोणत्या कुठल्या तर मॅटरवरून दमदाटी करून पैसे मागत नाही की मी बातमी लावत नाही असं दमदाटी करत नसतो. कुणी मागितले पैसे तुम्हाला? MD न्यूजचे पत्रकार सैफान शेख यांनी त्या माझ्या मावस बहिणीचं बातमी लावला होता. आरोग्य अधिकारी माने मॅडम ह्या त्या खुर्चीच्या लायकीचे नाहीत, त्या खुर्चीवर बसण्याच्या त्यांचं शिक्षण एवढं नाही असं या शब्दात त्यांनी बातमी लावलेली होती. परंतु बातमी लावू दे, पत्रकार आहे तो म्हणल्यावर बातमी लावू दे. बातमी लावण्याला माझा विरोध नाही. त्या मॅडमचा जीन्स व टॉपवरचा वैयक्तिक फोटो क्रॉप करून आपले आरोग्यमंत्री तानाजी सावंत व त्यांचे मिस्टर माने साहेब यांच्या दोघांच्या मध्ये मॅडमचा फोटो घेऊन बातमी लावला होता. त्यामुळे मी फक्त विचारायला गेलो का ते फोटो घेतला. ती माझी मावस बहीण आहे. फोटो याच्या पुढे घेऊ नका. तुम्ही बातमी बिंदास लावा. सरकारी फोटो तर घ्या. त्यांचा जीन्स आणि टॉपवरचा फोटो का घेतलात म्हणून एवढं विचारायला गेला असता तू कोण म्हणून मला 2 चापट मारला. चापट मारून शिवी गाळ केला. माझा फोटो तिथं दाखवून एकाला हे लडका बीच मे आरब होत म्हणून दाखवत असताना एक त्याच्या मित्राला दाखवत असताना माझा मित्र भास्कर पवार सिव्हिल हॉस्पिटलमध्ये असतो त्यांनी मला कॉल करून बोलून घेतला तुझं काय मॅटर झालंय का, तुझा फोटो दाखवून त्यांनी काय तर शिवीगाळ करायला इथं. मग मी गेल्यावर सांगितलं की माझी जीवे मारण्याची धमकी देत होता तिथे तो. त्यामुळे मी चौकीला आज अर्ज द्यायला आलो. सर त्यांचं असं म्हणणं की संबंधित बातमी तुम्ही थांबवा यासाठी तुम्ही त्यांना बोलावलं आणि मारहाण केली? नाही, मी संबंधित पत्रकाराला धमकी कशी देऊ शकतो. मग ते पत्रकार मला 8 दिवसाखालीच धमकी दिलं म्हणून पत्रकारात बातमी लावली असते. मी पत्रकारांना धमकी देऊ शकत नाही कारण का माझ्याकडे ती अथॉरिटी नाही आहे. पत्रकार बांधवांना कुठं पण अडवून धमकी द्यायला मला कोण हे दिलं नाही अथॉरिटी. मी पत्रकार बांधवांना धमकी देऊ शकत नाही. मी एवढं सांगतो पत्रकार बांधवांचं नाव बदनाम करू नये. एक यूट्यूब चॅनलचा इसम स्वयंघोषित पत्रकार आहे तो. तो काय रजिस्टर पत्रकार नाही आहे किंवा काही नाही. मी पत्रकार संघाच्या अध्यक्षांना सैफ भेटून आलो. सैफान शेख ह्या नावाचा पत्रकार तुमच्याकडे आहे का, तुमच्याकडे सभासद आहे का? तो म्हणाले, पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणाले नाही. यामुळे मी त्यांना जाऊन भेटलं. फोटो घेऊ नका या कारणाने फक्त सांगितलेलं आहे. त्यांना काय झाली हा पैसे मागितला की तो पैसे मागण्यामुळं तर तो बातम्या लावत आहे, एकटाच लावत आहे. सोलापुरात किती पत्रकार आहेत? सोलापूर पत्रकार संघाचे अध्यक्ष स्वतः म्हणाले की आमच्या संचार पेपरला आहे का, लोकमतला आहे का, दिव्य मराठीला आहे का, कुठल्या पेपरला आहे.
किती पैशाची मागणी झाली काय? त्यांनी काही नाही, पैसे मागत होता एवढंच, आज त्याचा पैशाचा विषय होणार होता, एक अधिकारी मध्यस्थी करत होता. मी त्याचं नाव सांगणार नाही कारण का, मला ती अथॉरिटी नाही आहे, मी ते नाव सांगू शकत नाही. तिथे माझा फोटो दाखवून दमदाटी करत होता म्हणून मी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेलो. असा आरोप आहे की आपण 8 दिवसापासून त्याचा शोध घेत होता, त्यांच्या नावाने आपण 8 दिवसापासून शोध घेत होतो. सैफान शेख, आपल्या सैफान शेख यांना गुरुनानक चौकामध्ये पामा माजी परिवहन सभापती पामा सलीम पामा म्हणून आहेत ते नेते, ते आमचे बंधूच आहेत, आम्हाला परिचयाचे आहेत म्हणून आम्ही त्यांना भेटायला गेलो. त्यांना सांगितलं माझ्या बहिणीचा फोटो काढायला लावा, बातमी नको. समीरबाई शेख युथ प्राईड ग्रुपचे, त्यांनाही सांगितलं, त्यांनी पण तेच सांगितलं. तरी पण दुसऱ्या दिवशी त्यांनी पत्रकारांच्या ग्रुपवर माझ्या बहिणीचा फोटो असलेली बातमी व्हायरल केला. आता तुमची मागणी काय? माझी मागणी हीच आहे, पत्रकार बांधवांचं नाव बदनाम नाही व्हायला पाहिजे, माझं हेच मागणी आहे. मी पोलिसांकडे कारवाई करायला करा म्हणून असा अर्ज देत आहे. त्यांनी जे सिव्हिलमध्ये ॲडमिट झालेलं आहे त्या माझ्या बापाच्या वयाच्या व्यक्तीला मी मारू शकत नाही, ते माझ्या बापाच्या वयाचं आहे त्या व्यक्तीला मी मारू शकत नाही. वरचा देव तर बघणार आहे मी मारलेला असेल तर. एवढंच बोलून माझे 2 शब्द संपले. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.